याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण बघितलं होतं की तो जो काही जगज्जेता वगैरे सिकंदर आहे, तर त्याला ते जग भीक जिंकायची अपेक्षा सोडावी लागली होती आणि माघार घेऊन त्याला जायचं होतं. परंतु त्यावेळेला त्यांनी निर्णय घेतला त्याप्रमाणे, तो म्हणाला की मी आता सिंधू नदीमधून समुद्राला जातो. तो भारतामध्ये आला, म्हणजे त्यावेळच्या भारतामध्ये आला, म्हणजे हिंदुकुश पर्वत, त्यावेळेचं नाव आहे पर्यात्र पर्वत, तो पर्यात्र पर्वत पार करून तो पुढं भारतामध्ये उतरला. ह्यानंतर उतरला म्हणजे तिथं हिंदुकुश आहे, तो उतरून खाली आला. पंजाबच्या मैदानी प्रदेशामध्ये तो उतरला होता. गांधारचं राज्य, म्हणजे अंबी नावाचा जो सम्राट होता, त्या अंबीने आधीच शरणागती दिली होती, तो आत आला. याच्यानंतर अंबीचं राज्य जे होतं ते झेलम नदीपर्यंत होतं, म्हणजे त्याच्या पूर्वेला झेलम नदी होती, दक्षिण पूर्वेला. तर झेलम म्हणजे त्यावेळेचं नाव आहे वितस्ता नदी. ग्रीक लोकांनी ह्या वितस्त्याचं करून ठेवलं होतं, आपण बघितलं होतं. तर हायडॅस्पस म्हणून ते जे युद्ध झालं त्याला ते लोक म्हणतात बॅटल ऑफ हायडॅस्पस. तर हा पुरु नावाचा आपला राजा आहे. पण ग्रीक इतिहासकार, ते एका व्याख्यानामध्ये मी म्हटलं बघा, अगदी बोलता बोलता राहिलं पण मला त्याचं नाव आठवेना, तोंडावर आहे पण आठवत नाही. तर प्लुटार्क असं त्याचं नाव आहे, प्लुटार्च किंवा प्लुटार्क, कारण हे इंग्रज लोक आहेत, ते स्पेलिंग काहीतरी वेगळंच करतात. तुम्ही पण बघा, तुम्हाला पटेल मी जे बोलतो ते, की केमिस्ट्री जेव्हा मी बोलतो लिहितो तेव्हा ते के पासून लिहित नाही मी, किंवा सी पासून पण लिहित नाही, सी एच पासून लिहितो. पण त्याच वेळेला तो जो महान धर्मसंस्थापक आहे त्याचं नाव लिहिताना, म्हणजे ख्रिस्त हा शब्द लिहिताना के एच असं लिहित नाहीत ते सी एच लिहितात. म्हणजे मी सी एचचा उच्चार नक्की करायचा का, की तो च करायचा, तो क करायचा, ख करायचा, नक्की कळत नाही. तर तसं ह्याचं नाव आहे प्लुटार्च, पण शेवटी सी एच असल्यामुळे तो प्लुटार्क करायचा का प्लुटार्च करायचा माहित नाही. तर जो काही असेल तर तो प्लुटार्क, प्लुटार्च त्यांनी हा इतिहास लिहिलेला आहे. तर त्याच्यात त्यांनी सगळी ग्रीक भाषेतूनच सगळ्या गोष्टी लिहिलेल्या, बरोबर, बट नॅचरल आहे, तो कशाला आपल्या भाषेत लिहितो, तो त्यांच्या भाषेत लिहिणार. पण त्यांनी जी नामांतरं त्यावेळेला केली तीच नामांतरं त्यांनी वापरली. म्हणजे पुरु असा शब्द नाही आहे, तो आहे पौरस. अंभी नाही आहे, तो अँबिस आहे. ती वितस्ता नदी नाही आहे, हायडास्पस आहे. आणि सिंधू नदी नाही आहे, ती आहे इंडस. मग जिथून इंडस वाहते तो आहे इंडिया. हे असं त्यांचं नामकरण हा प्रकार आहे. तर आता बॅटल ऑफ हायडास्पस हा सिकंदर जिंकला होता. परंतु त्या पुढची नदी आहे ब्यास नदी. त्याचं मूळ नाव आहे ब्यास नदी संस्कृतमधलं, पुढं त्याचं रूपांतर झालं बियास नदी. त्या बियासच्या काठावर यौधेय होते, त्या यौधेयांसमोर युद्ध करायची सिकंदराची तयारी झाली नाही. त्यांनी सैन्याचं कारण पुढं केलं आणि तो मागे शिरला. पण तो म्हणाला की मी जर परत आल्या मार्गाने गेलो, म्हणजे खैबर पास ओलांडून गेलो, तर सिकंदर हरला असं होईल, तर त्यापेक्षा आपण सिंधू नदीतून जाऊ. आणि या पद्धतीत ते सिंधू नदीतून एक त्यांनी नौदल उभं केलं आणि सिंधू नदीतून त्यांचा आता परतीचा प्रवास हा चालू झाला. हा जो परतीचा प्रवास आहे हा चांगला नाही. आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये पण बघितलं होतं की छोटी छोटी अनेक राज्य तिथे आहेत, ती लुटून काढणं, तिथल्या लोकांना पळवून नेणं, त्यांना गुलाम बनवणं, हे असले प्रकार सगळे चालू होते. लोकांनी एकत्र येऊन त्यांचा प्रतिकार वगैरे करण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी प्रतिकार शक्य झाला त्या ठिकाणी प्रतिकार केला आणि त्यांचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी प्रतिकार नव्हता त्या ठिकाणी लोक जंगलामध्ये पळून पण गेलेले आहेत. पण ज्यांना हेही काही शक्य नव्हतं त्यांनी स्वतःला जाळून घेतलेलं आहे. जय हर, शंकराचा जयघोष करत त्यांनी स्वतःला जाळून घेतलेलं आहे. का? तर ह्या यवनांच्या हातामध्ये पडायला नको. आता इथं जो शब्द वापरला गेला तो आहे यवन. ह्या शब्दाचे कालपरत्वे अर्थ घ्यायचे, म्हणजे जर तो इस्लामपूर्व काळातला जर शब्द असला तर तो यवन म्हणजे हा साधारणतः ग्रीकांच्या संदर्भात वापरलेला शब्द आहे. कदाचित ग्रीक लोक जे, त्यांच्या तिथे एक समुद्र आहे त्याचं नाव आहे आयोनियन सी, किंवा त्यांची जी भूमी आहे त्याला आयोनियन म्हणतात, तर ते स्वतःला आयोनियन लोक म्हणायचे. तर ह्या पद्धतीत ग्रीक स्वतःला आयोनियन म्हणत होते, त्याचं आपण कदाचित रूपांतर यवन असं केलं. जसं अलेक्झांडर याचं रूपांतर सिकंदर असं झालं, तर तसं काहीतरी इथं दिसतंय. त्यामुळं आपण त्यांना यवन म्हणतो. पुढं पुढं
जे जे गोरे लोक आपल्या संपर्कात आले, म्हणजे त्याच्यानंतर रोमन लोकांबरोबर पण आपला व्यापार चालू होता, तर त्यांना पण आपण यवन हा शब्द वापरलेला आहे. तर त्यामुळं कालपरत्वे शब्दाचा अर्थ घ्यायचा असतो, तर इथं आपण त्यांना यवन असं म्हणत होतो. रोमन लोकांना पण यवन हा शब्द नंतरच्या काळात वापरला गेलेला आहे, पण त्यांना कठोर भाषी यवन, म्हणजे इंग्लिशमध्ये हार्श स्पीकिंग यवन असा काहीतरी शब्द प्रयोग होतो. UPSC ला प्रश्न पण विचारलेला आहे, यवन प्रिया म्हणजे काय? तर आपल्याकडं काळी मिरी जी आहे तिला हे लोक यवन प्रिया म्हणायचे. याचं कारण असं होतं की रोमन लोकांमध्ये काळी मिरी खाणं हा स्टॅटस सिम्बॉल होता, श्रीमंतीचं लक्षण दाखवायचं. मग मी किती उच्च भ्रू आहे दाखवायचं, त्यासाठी ते काळी मिरी खायचे. आणि त्यामुळं रोमन साम्राज्याच्या काळात काळ्या मिरीची मागणी खूप वाढली, आणि मग आपल्या लोकांनी त्याला यवनप्रिया असं नाव दिलेलं आहे. तर हा UPSC मध्ये विचारलेला प्रिलिममध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर तसं आपण बघूया की हे जे ग्रीक किंवा यवन आहेत, त्या यवनांच्या हातात न पडता मला एकतर मरायचंय किंवा मला पळून जायचंय. एवढी दहशत, एवढा विध्वंस ह्या यवनांनी माजवला होता. आणि मग असं करत सिकंदर पुढं पुढं येत होता. या सिंधू नदीच्या काठावर दोन राज्य होती, मोठी राज्य होती त्यावेळीची. एकाचं नाव आहे मालव आणि दुसऱ्याचं नाव आहे शुद्रक. तर हे मालवगड आणि शुद्रकगड हे दोघेही सिंधूच्याच काठावर, म्हणजे आजच्या हिशोबात पाकिस्तानातच आहे. ते अक्षरशः हिंदुस्थान पाकिस्तान असल्यासारखं त्यांच्यामध्ये वैमनस्य होतं, प्रचंड एकमेकात. जनरली तुम्हाला माहिती आहे इतिहासामध्ये जी शेजारची राज्य आहेत त्या शेजारच्या राज्यांबरोबर बरेचदा युद्ध प्रसंग असतो. म्हणजे अगदी इंग्लंड आणि फ्रान्स जरी घेतले तरी 1905 सालापर्यंत इंग्लंड आणि फ्रान्समध्ये वैमनस्य होतं, प्रचंड मोठं वैमनस्य त्यांच्यामध्ये होतं. आजही ते पिढीजात वैमनस्य पाळतात. जरी वर देखील मैत्री असली, दोन्ही महायुद्धाच्या वेळेला त्यांची मैत्री असली, तरी मनापासून फ्रेंच लोक इंग्लिश बोलत नाहीत आणि उलटी गोष्ट पण. तर तसं आहे. तर आणि दोघंही ख्रिश्चन आहेत बरं का, आणि जीसस क्राईस्टने सांगून ठेवलं की शत्रूवर पण प्रेम करा. तर तो विषय वेगळा आहे. तर इथं आपण परत एकदा मुद्द्यावर येऊया. तो मुद्दा असा आहे आपला की ह्या ग्रीकांनी इथं प्रचंड मोठी दहशत माजवली होती, परंतु मालव आणि शुद्रक हे दोघं एकमेकात वैमनस्य असणारी दोन राज्य, पण जसं सिकंदर त्यांच्याकडे येतो हे बघितलं, दोघांनी ऐक्य प्रस्थापित करायचं ठरवलं. युरोपमध्ये पण अशीच कधीतरी घटना झाली होती. जसा जर्मनी मातब्बर होताना दिसायला लागला, म्हणजे त्यावेळेला प्रशिया म्हणायचे त्याला, प्रिन्स बिस्मार्कच्या नेतृत्वाखालती जसा तो मातब्बर व्हायला लागला, आणि प्रिन्स बिस्मार्क नंतर कैसर विल्यम दुसरा हा जो सम्राट बसला होता गादीवर, त्या कैसर विल्यम दुसऱ्याने आणखीन अग्रेसिव्ह पॉलिसीज घ्यायला सुरुवात केली, आक्रमक धोरणं स्वीकारायला सुरुवात केली. तसं इंग्लंड आणि फ्रान्स टेबलवर बसले, टेबलवर बसले याचा अर्थ चर्चा करायला बसले, टेबलावर जाऊन बसले असं म्हणायचं नाही, तर ते चर्चा करायला बसले. आणि परस्परातले जे वाद आहेत हे चर्चेने सोडवले, कारण शत्रू मोठा होतोय, आणि त्या शत्रूचं पारिपत्य करायला ते बसले. पण अशा घटना आमच्याकडं त्यांच्या आधी 2000 वर्ष झालेल्या आहेत. तर मानव शुद्रक दोघं एकत्र आले, त्यांनी परस्परांमध्ये मैत्रीचा करार केला, पार रोटीबेटी व्यवहार पण त्यांनी केले असं म्हणतात. आणि यानंतर हे सिकंदराशी युद्ध खेळायला तयार झाले. या राज्याच्या सीमेवरचा एक छोटासा किल्ला होता, तो किल्ला जिंकून सिकंदर पुढे येणार होता. परंतु आठवडा झाला तरी सिकंदराला तो किल्ला जिंकता येईना. जगज्जेता सिकंदर एक छोटासा किल्ला, गढी वजा किल्ला जिंकू शकत नाही. त्याच्या सैन्यामध्ये बेदिली माजली होती म्हणतात. त्याचे सैनिक आता म्हणायला लागले की सिकंदराने सांगितलं आपण माघार घेऊ, पण माघार न घेता आपण रोज तेच उद्योग करतोय, रोजच्या रोज नवी युद्ध ही आपली सुरू आहे. आणि ह्यामुळं ते लोक कंटाळले होते. व सिकंदराने परत जुनाच फॉर्म्युला काढला, तो अशोक लोकांचा किल्ला जिंकायला आठवतोय, आपण बघितलं होतं सोन्याची कढी वगैरे केली होती, तशी सोन्याची कढी तयार केली, शिड्या तयार केल्या, आणि लोकांना सांगितलं की जे पहिले 500 वीर किल्ल्यात घुसतील त्यांना मी ही सोन्याची कढी देऊन त्यांचा सत्कार करणार. सिकंदराची ही पण गोष्ट चालली नाही, लोकांनी शिड्या हातात घेतल्या,
आक्रमण म्हणतानंतर कुणी शिडी घेऊन पुढे जायलाच तयार नाही. सिकंदर हा लीडर आहे. ॲरिस्टॉटल किंवा अरस्तू यांनी त्याला भरपूर चांगलं शिक्षण दिलेलं आहे. ज्या वेळेला आपले जे सहचारी आहेत हे अशा रीतीने निषेध व्यक्त करत असतात, त्याच्यात वीरश्री आणण्यासाठी स्वतःच ते काम करायला घ्यायचं. ह्या नियमानुसार सिकंदरांनी एका सैनिकाच्या हातातली शिडी स्वतः घेतली आणि तो किल्ल्याच्या दिशेने पळत सुटला. पाठोपाठ ग्रीक सैन्यानं पण चेवाला आणि तेही सिकंदराच्या मागं पळत सुटलं. इथपर्यंत सगळं गुरुनी सांगितलं ते बरोबर होतं, पण डोकं ठिकाणावर ठेवायचं हे सांगितलेलं तो विसरलं. त्या उत्साहाच्या भरामध्ये सिकंदर हा त्या किल्ल्यापर्यंत जाऊन पोहोचला. त्या किल्ल्याला त्याने भिंतीला सरळ सरळ शिडी लावली आणि आत उडी पण मारली. सैनिक मागे किती अंतरावर आहेत हेही त्याने बघितलं नाही. किल्ल्यामध्ये आयुष्याचे पुजारी बसलेले नव्हते. त्यांनी सरळ बाण मारला. त्याला काय माहीत कोण येतोय, तो सिकंदर आहे का कोण. मारला बाण, तो अचूक छातीत जाऊन बसला सिकंदराच्या आणि सिकंदर तिथल्या तिथं पडला. तोपर्यंत बाकी ग्रीक सैनिक आले, त्यांनी अन्य बाणांच्या वर्षावापासून त्याला रोखला आणि त्याला परत छावणीत घेऊन गेले. या ठिकाणी अफवा पसरली की सिकंदराचा मृत्यू झाला, सिकंदर त्याच्या छावणीत आहे, त्याचा मृत्यू झाला ही अफवा पहिली पसरली. मग नंतर कळलं नाही, अजून गेला नाही आहे. पण ज्या वेळेला ही अफवा पसरली त्यानंतर त्याच्या साम्राज्यात बराच मोठा गोंधळ उडाला. बऱ्याच ठिकाणी बंडाळी ही त्याच्या साम्राज्यामध्ये माजली होती आणि मग सिकंदर हा आहे असं कळलं. साधारणतः तिसऱ्या दिवशी आता काय म्हणायचं, त्याचं नशीबच सिकंदर आहे, उठून बसले साहेब. पण तो जो बाण लागला होता त्यामुळे त्याचा रक्तस्राव खूप झाला होता. शिवाय हे भारतीय लोक म्हणजे काय साधे सुरे बाण मारणारे नाहीत, चांगले विषारी बाण मारलेले असले पाहिजेत. त्यामुळे त्या विषाचा पण प्रभाव हा सिकंदरावर पडला होता आणि त्यामुळं सिकंदर कोणालाही भेटणार नव्हता. तो जिवंत आहे, तो उठून बसला आहे, पण तो अत्यंत अशक्त आहे आणि त्यामुळे तो कोणालाही भेटणार नाही असं सांगितलं. पण आहे असं. आणि मग शेवटी सिकंदरांनी सांगितलं की त्या माधव शिदोरकांना की आम्हाला तुमच्या राज्यातून परत जायला रस्ता द्या, म्हणजे नदीतून परत आम्हाला सुखरूप जाऊ द्या, आम्ही तुमच्या राज्याला कुठचाही त्रास देणार नाही. आणि मग ह्याप्रमाणे त्यांनी एक करार केला. ह्या प्रसंगी सिकंदर आता बाहेर वगैरे पडायला लागलेला आहे आणि सिकंदर हा त्यांना भेटलेला आहे. आणि मग ह्या करारानंतर सिकंदराचं सैन्य हे ह्या सिंधू नदीतून पलीकडं गेलं आणि मग ते समुद्राला, म्हणजे जिथं पाकिस्तानात सिंधू नदी समुद्राला मिळते आज, त्या ठिकाणी ते समुद्रापाशी जाऊन पोहोचले. ह्यानंतर त्यांनी सैन्याचे दोन भाग केले. एक भाग हा समुद्रातूनच जाणार आणि दुसरा भाग जो आहे तो जमिनीवरून त्यांना प्रोटेक्शन देणार. आणि ह्या पद्धतीत सिकंदर हा परत आला. पण तो ग्रीसला गेलेला नाही, तो बॅबिलॉन म्हणजे पर्शियाचं जे आखात आहे त्या पर्शियाच्या आखातात ही जागा येते ते बॅबिलॉन ह्या ठिकाणी येऊन थांबला. आपण त्याला तिथंच थांबवूया. पुढं कालांतराने त्याचा बॅबिलॉनलाच मृत्यू झाला असं लिहिलेलं आहे. त्या मृत्यूच्या कारणामध्ये असं आहे की भारतात दोन वेळा त्यांनी युद्ध केली, म्हणजे अनेक युद्ध केली, पण त्यात तो दोन वेळा स्वतः जखमी झालेला आहे आणि त्या बाणांचं विष त्याच्या शरीरात भिनत राहिलं आणि मग शेवटी त्याचा मृत्यू झाला. काही जण असं म्हणतात की त्याचा गुरु जो होता ॲरिस्टॉटल त्यांनी ह्याला दारूतून विष दिलं आणि मारून टाकलं. याचं कारण म्हणजे त्याचं दारूचं व्यसन खूप वाढलं होतं, तो खूप फ्रस्ट्रेट झाला होता आणि त्या निराशेच्या भरात त्यांनी दारूचं अतिरिक्त सेवन करायला सुरुवात केली होती. त्याचे हे हाल त्याच्या गुरुला बघवले नाही आणि शेवटी त्यांनीच त्याला मारून टाकलं. अशा वेगवेगळ्या थेअरी आहेत, कारण आता ह्या घटना सगळ्या ज्या जवळजवळ 2000 वर्षांपूर्वीच्या आहेत. बरं, त्यातून प्लुटार्कनी जो इतिहास लिहिलेला आहे तोच मुळात ह्या घटनेनंतरच्या 100-150 वर्षानंतर प्लुटार्कनी इतिहास लिहिलेला आहे. त्यांनी ऐकलेल्या गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा लिहिलेल्या आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या इतिहासाला किती खरोखर ऑथेंटिक अधिकृत मानायचं हा भाग आहे. आता मध्यंतरी एक बातमी आली होती की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये काहीतरी ह्या सिकंदराच्या स्वारीबद्दल संशोधन चालू आहे. आता गोरी माणसं करतात संशोधन म्हणतात तर बरोबरच असलं पाहिजे. काही मूलभूत प्रश्न ह्या सिकंदराच्या स्वारीच्या निमित्ताने आपल्या डोक्यात येतात. त्यातला पहिला प्रश्न आहे की सिकंदर
हा बराच काळ पर्शियामध्ये, म्हणजे त्यावेळच्या पर्शियात आता इराण म्हणतो, तिथं मुक्काम टाकून होता. त्याचे सैनिक जे आहेत ते ग्रीसमध्ये परत गेले बरेचसे. त्यांनी दिली होती ऑफर, ज्याला जायचं ते जा, 6 महिन्याचा प्रवास कमीत कमी, एवढा करून ते भरलेलं सोनं सगळं घेऊन ते ग्रीसला गेले. ह्यानंतर तिथून नवीन सैन्य सिकंदराच्या मदतीला आलं. त्यावेळेला काय तारायंत्र वगैरे नव्हतं, त्यामुळं सिकंदराचं नवीन सैन्य पाठवायचा मेसेज हा 6 महिन्यानंतरच ग्रीसमध्ये पोहोचला असणार. आणि तिथून ते परत आले. म्हणजे प्रदीर्घ काळ सिकंदराचं वास्तव्य हे पर्शियामध्ये आहे. ह्या वास्तव्यानंतर म्हणजे आता जे सैनिक आहेत सिकंदरातले, त्यातले काही जण, जसं सेल्युकस नावाचा त्याचा मित्र आहे, तर सेल्युकस छाप मंडळी जी आहेत ती सिकंदराबरोबर कायम आहे. परंतु सगळेचे सगळे सैनिक मात्र काही 17 वर्ष त्याच्याबरोबर फिरणारे नाही आहेत. ते बरेचसे नवीन आलेले. त्यात आपल्याला माहिती आहे 30,000 शक लोकांना पकडलं होतं, ते 30,000 शक लोक पण तिथं आले होते. हेही सगळे ताज्या दमाचे आहेत. म्हणजे मी वर्षानुवर्ष युद्ध करून घरापासून बाहेर राहून कंटाळलं हे सिकंदर म्हणू शकतो, हे सेल्युकस म्हणू शकतो, किंवा त्याची आणखीन जे 10-12 तशी मंडळी आहेत ते म्हणू शकतात. पण जी मंडळी सैन्यात त्याच्याबरोबर राहिलेली आहे तेवढीच, पण बाकी जे सगळे नव्याने भरती झालेले आहेत हे तर म्हणू शकत नाहीत. म्हणजे सिकंदर हे भारतात घुसल्यानंतर कुठंतरी त्यांच्या यंत्रणेमध्ये बिघाड झालेला. हा यंत्रणेतला बिघाड काय असला पाहिजे, त्यातली पहिली गोष्ट कदाचित आहे, तुम्ही नीट आठवून बघा, सगळी युद्धाची वर्णन आपण सविस्तर घेतलेली आहे, तर हत्तीशी कसं युद्ध करायचं हे सिकंदराला माहीत नाही. जर अंभी त्याचा मित्र आहे, जर अंभी हा त्याचा मांडलिक आहे, तर अंभीचं हत्तीदळ त्यांनी का नाही वापरलं? मला माहिती आहे नक्की अंभीचं हत्तीदळ वापरलं की नाही, का त्याला कमीपणा वाटला, पण अंभीने जर युद्धात सांगितलं असतं त्याला की हत्तींशी कसं युद्ध करायचं, म्हणजे इथं खूप मोठी शक्यता आहे की अंभीला आपण देशद्रोही ठरवतो तसा तो देशद्रोही नसला पाहिजे. अंभीने त्याला बरोबर गोड बोलून आत घेतला आणि खैबर खिंडीचा रस्ता त्याचा बंद केला. आता सिकंदराला फक्त पुढे जाण्यावाचून गत्यंतर नाही, आणि याप्रमाणे सिकंदर झेलम ओलांडून पुरुष युद्ध करायला आलेला आहे. पण पुरुष युद्ध झाल्यानंतर पुरुनी त्याला जो काही प्रचंड मोठा प्रतिकार दिलेला आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की त्याला कळलं की भारतातली युद्ध ही सोपी नाही आहे. लोण्याच्या गोळ्यात सुरी घुसेल असा आपण आरामशीर भारतात घुसणार असा प्रकार नाही. उलट भारतातले लोक लढवई आहेत, त्यांचं क्षात्र ते जबरदस्त आहे, आणि त्याप्रमाणे केवळ 30 सहस्र सैनिकांनीशी आणि त्यांची त्यागाची सीमा प्रचंड आहे. स्वतःच्या मुलाचा त्याग केलाय पुरुनी तिथे. त्यामुळे हा सगळा प्रकार बघितल्यानंतर सिकंदराच्या लक्षात आलं पेपर हा कठीण नाही, अशक्यच आहे. कारण एक पुरू राजा एवढा भयानक निघाला, त्याच्या पुढे यौधेय होते, नावच आहे वॉरियर क्लॅन, आणि ते यौधेय जर पार केले होते असते तर पुढं अख्खा मगध साम्राज्य होत, ज्याची 20 लाखापेक्षा जास्ती सेना होती. हे 1,20,000 वगैरे असण्याचे ग्रीक लोक आहेत, हे काय त्या मगध साम्राज्याबरोबर युद्ध करू शकणार होते? त्यातून त्याचा बॅकडोर हा बंद झालेला दिसतो. याचं महत्वाचं कारण म्हणजे असं आहे की म्हणून त्यांनी तिथून जायचा रस्ता सोडला, आणि त्यांनी निर्णय घेतला की आपण आता सिंधू नदीतून जाऊ, कारण रस्ताच नाहीये, पुढे यौधेय आहेत, मागच्या बाजूचा रस्ता बंद झालाय. मग त्यातल्या त्यात पंजाब प्रांतामधली जी राज्य आहेत ती फुटकळ छोटी छोटी राज्य आहेत, त्यांना हरवत हरवत आपल्याला जाणं हाच मार्ग आहे. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे ते जे काही मालव आणि शुद्रक यांचं युद्ध झालं, यानंतर जी अफवा आली मालव शुद्रकांबरोबर सिकंदराचं युद्ध झालं, त्यात जी अफवा आली की सिकंदराचा मृत्यू झाला, ही खरोखर अफवा होती? इथेही खूप मोठा संशयाला वाव आहे की कदाचित तो बाण लागून सिकंदराचा मृत्यूच त्या युद्धात झाला असला पाहिजे. परंतु तुम्हाला माहिती आहे हे जे राजे लोक असतात मुख्य, ते आपापली प्रतिरूप म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये डमी म्हणतो असे डमी ठेवतात. धनानंद याचे अनेक डमी असल्याच्या नोंदी आहेत. तर तशी ही जी काही प्रतिरूप केलेली असतात त्यापैकी सिकंदरांनी कदाचित, म्हणजे सिकंदराचा मृत्यू झाल्यावर त्याच्या सैनिकांनी त्याचं प्रतिरूप आहे त्याला सिकंदर म्हणून उभं केलं असलं पाहिजे. म्हणून त्या सिकंदराला कोणाला भेटायचं नाही वगैरे ही बंधनं घातली गेली. तो आजारी आहे, त्याच्या अंगात बाण घुसल्यामुळं, त्याचा रक्तस्राव झाल्यामुळं तो खूप अशक्त झालेला आहे,
वगैरे वगैरे सांगून त्यांनी त्या प्रतिरूपानंच पुढं केलं असलं पाहिजे त्या प्रतिरूपाला. आणि एकदाची सेना बाहेर काढू भारतातून म्हणून त्या मालव शूद्रकांबरोबर त्याचा तह झालेला आहे. नाहीतर जगज्जेता सिकंदर मालव आणि शूद्रकांसारख्या छोट्याशा राज्यांबरोबर तह कशाला करेल. आणि तोही तह कसा आहे, केविलवाणा आहे, आम्हाला फक्त पलीकडे जाऊ दे, आम्ही कोणाला त्रास देणार नाही, ह्या पद्धतीचा त्यांनी तह केलेला दिसतोय. तर ह्या म्हणजे सिकंदराची स्वारी ही भारतात फसलेली आहे. या संबंधी अधिक माहिती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक अतिशय उत्तम पुस्तक लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे सहा सोनेरी पाने, भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने असं त्या पुस्तकाचं नाव आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल, इंग्लिशमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे, त्याचं नाव आहे सिक्स ग्लोरियस एपोक इन इंडियन हिस्ट्री. ही दोन्ही पुस्तकं सावरकर स्मारक .com ह्या संकेतस्थळावरती PDF स्वरूपात निःशुल्क उपलब्ध आहेत. तर ही पुस्तकं अवश्य वाचावी, याच्यात तुम्हाला त्याचं ते यथार्थ ज्ञान जे आहे ते दिसेल. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात की सिकंदर हा जगज्जेता नव्हताच. आपण इतके दिवस त्याला जगज्जेता सिकंदर वगैरे म्हणतोय, तेवढ्या अफवा आहेत त्याच्याबद्दल. म्हणजे तो म्हणे मरताना रडत होता का, तर मला जिंकायला आता जगच उरलं नाही, म्हणून कोणाला जिंकू. तुम्ही नकाशावरती सिकंदराचं साम्राज्य काढून बघा. ग्रीस म्हणजे युरोपचा दक्षिणेकडचा भाग आहे, तिथपासून इजिप्त जे सेमाइट लोक राहतात म्हणजे अरबस्तानचा भूभाग, एशिया मायनर, पर्शिया, थोडाफार कॉकेशसचा भाग, अफगाणिस्तान, थोडाफार सेंट्रल एशियाचा भाग आणि आजच्या हिशोबात पाकिस्तान, एवढंच राज्य आहे. माझा मराठी बाणा मुंबईकर असल्याचा अभिमान वगैरे सगळं जर मी धरायचं ठरवलं तर मी म्हणतो सिकंदर आमच्या मुंबईला आला होता का, आमच्या महाराष्ट्रात आला होता का, त्याला माहिती तरी होता का महाराष्ट्र, त्याच्या नकाशामध्ये महाराष्ट्राचा समावेशच नव्हता. म्हणजे ह्या ठिकाणी मी त्याला जगज्जेता मानायची गरज नाही. चीन हा त्याच्या नकाशातच नव्हता, तो चीनलाही जिंकला नव्हता त्यांनी. आफ्रिकेतला फक्त एक अर्धवट देश जिंकला होता इजिप्त, बाकी अख्खी आफ्रिका मोकळी होती. काहीतरी हास्यास्पद कल्पना त्या लोकांच्या होत्या. आपण आपलं उगीच ग्रेट ग्रेट म्हणतो, त्यांची कल्पना अशी होती की देव हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला राहतो जिथं पृथ्वीचा अंत आहे. या सगळ्या कल्पना ग्रीकांच्या आहेत त्यावेळेच्या. तर इथं तुम्हाला लक्षात येईल की आफ्रिका खंड ह्याला माहीत नाही. आफ्रिकेचं एक्सप्लोरेशन ब्रिटिशांनी खूप उशिरा प्रबोधन काळात कधीतरी ब्रिटिश आणि फ्रेंच यांनी आफ्रिकेचं एक्सप्लोरेशन केलेलं आहे. म्हणजे ह्या मंडळींना आफ्रिका पूर्ण माहीत नाही. अमेरिका त्यांना माहीत नसणारच आहे, प्रश्नच नाही. अंटार्क्टिका वगैरे तर ह्यांच्या बसकीच बात नाही, कारण आफ्रिकेच्या टोकाला जिथं पृथ्वीचा अंतच होतो त्याच्या पुढं अंटार्क्टिका वगैरे असायची माहिती नाही. ऑस्ट्रेलिया माहिती असायची आवश्यकता नाही. भारतीय द्वीपकल्प ज्याला माहीत नाही त्याला लंका आणि पुढचा जो भाग आहे अंदमान निकोबार वगैरे हेही माहिती असायची गरज नाही. कसं काय ह्याला जगज्जेता तुम्ही म्हणू शकता? त्यामुळे सिकंदर हा जगज्जेता नव्हता. काही ग्रीक मंडळी युक्तिवाद करतात त्यावेळेला त्याला जे माहिती होतं तेवढं जग जिंकलं त्याने. ह्याला जगज्जेता जगज्जेता म्हणता येत नाही. त्याला माहिती होतं एवढंच काय म्हणतात त्याला त्या पडद्याचा आधार घेऊन त्याला जगज्जेता म्हणायचं. एवढंच मोठं साम्राज्य बघायचं असेल तर चंगीज खान नावाच्या माणसाचं साम्राज्य बघायचं. हा मंगोल होता. जगामध्ये एका माणसाने निर्माण केलेलं सगळ्यात मोठ्या आकाराचं जे ज्ञात इतिहासातलं साम्राज्य आहे ते चंगीज खानाचं आहे. चंगीज खानाचं साम्राज्य तुम्ही नकाशावर बघितलं तर लक्षात येईल की अलेक्झांडरचं जगज्जेते अलेक्झांडरचं जे साम्राज्य आहे ते चंगीज खानाच्या साम्राज्याचं एक कोपरं आहे. पण सावरकर म्हणतात की जरी सिकंदर हा जगज्जेता नसला तरी त्याच्या काळातला तो एक महान योद्धा होता. आपल्याला त्याच्याबद्दल त्याला आदर देणंच आहे, परंतु तो सर्वार्थरी श्रेष्ठ अशातला भाग नव्हता. फक्त युद्धकलेत निपुण असा एक त्यावेळचा योद्धा होता, परंतु तो अपराजित अजिबात नाही. एवढ्या मोठ्या जगज्जेत्या सिकंदराला सो कॉल्ड जगज्जेत्या म्हणू फार तर तथाकथित जगज्जेता जो आहे त्या सिकंदराला भारत काही जिंकता आला नाही. आजचा जो भारताचा नकाशा आहे त्या आजच्या भारताच्या नकाशात येऊन बघा की बियास नदी कुठून वाहते. आजच्या भारताच्या सीमेवरूनच जाते ती.
तो बियासपर्यंतच आला होता, त्याच्या पुढं तो आलेला नाही. म्हणजे ह्या रीतीने तो मगधमध्ये पण नाही घुसला, दंडकारण्य त्याच्यासाठी नव्हतंच, तमिळनाडू वगैरे ही स्टेट त्याला माहिती असायची शक्यता नव्हती. म्हणजे याचा अर्थ सिकंदर हा थोर होता असेल कदाचित युद्धकलेमध्ये, परंतु तो जगज्जेता नव्हता. काही जण चुकीने म्हणतात, उलट सावरकर म्हणतात की तो रडत असेल मरताना, तर तो ह्यासाठी रडत असेल की एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं पण ते माझ्याशी एकनिष्ठ राहत नाही. कारण सिकंदर भारतातून गेला, ज्यावेळेला तो भारतातून गेला त्यावेळेला जसं आपण बघितलं त्याने युद्धात पुरूला हरवलं होतं. पुरूला त्याने क्षत्रप म्हणून नेमला होता. क्षत्रप म्हणजे क्षेत्रपाल या पारशी शब्दाचं, म्हणजे संस्कृत शब्दाचं पारशी रूप आहे क्षत्रप. त्यालाच हे लोक सत्रप किंवा सत्रपीज म्हणतात ग्रीक लोक. तो क्षत्रप हा शब्द त्यांनी सत्रप असा केलेला आहे, किंवा इंग्लिशमध्ये त्याला गव्हर्नर असं म्हणतो, मुसलमानांच्या भाषेत सुभेदार. तर त्यांनी एक प्रकारे त्याला गव्हर्नर म्हणून नेमला होता. कुणाला? पुरूला. असे भारतीय राजे जे जे हरलेत त्याच्यासमोर त्यांना त्यांनी गव्हर्नर म्हणून तिथं त्याच लोकांना नोंदलेलं आहे, क्षत्रप म्हणून नोंदलेलं आहे. म्हणजे सम्राटाच्या हाताखालती मांडलिक राजा या रीतीने. पण तुमच्यावरती लक्ष ठेवायला म्हणून आणखीन दोन ग्रीक गव्हर्नर त्यांच्यावरती नेमलेले. सिकंदराला सवय होती जो मोठा देश जिंकेल तिथं स्वतःच्या नावाने शहर चालू करायचं. म्हणजे जसं इजिप्त जिंकला तर त्या नाईल नदीच्या मुखामध्ये त्यांनी स्वतःच्या नावाने बंदर चालू केलं. बंदर म्हणजे संस्कृत शब्द आहे पट्टण. बंदर हा अरबी किंवा फारसी भाषेतला शब्द आहे, संस्कृत शब्द येतो पट्टण. तर तो त्यांनी तिथं पट्टण हे सुरू केलं. म्हणून तुम्ही बघा आपल्याकडे शहराची नाव आहेत विशाखापट्टणम, किंवा तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल तर पाटण. आता गुजरातमध्ये पण येतं पाटण, तो संस्कृत शब्द आहे पट्टण, त्याचं करप्टेड रूप येतं पाटण. तर तसं हे विशाखापट्टणम किंवा अशी जी नावं मिळतात तर हे बंदर ह्या अर्थी संस्कृत शब्द आहे. तर तसा इथं नाईल नदीच्या मुखात त्यांनी एक पट्टण बंदर पोर्ट हा तयार केला. नाव कोणाचं? त्याचं स्वतःचं. त्याचं नाव आहे अलेक्झांड्रिया. भारतामध्ये सुद्धा म्हणजे त्यावेळेच्या भारतात त्यांनी दोन शहरं निर्माण केली. त्या दोन्ही शहरांची नावं आहेत अलेक्झांड्रिया. कुठे आहेत ही शहरं? नकाशावर शोधून बघा, सापडणार नाहीत. इतिहासकारांना विचारून बघा, सापडणार नाहीत. एखाद्याचं नामोनिशाण मिटवणं म्हणजे काय असतं हे भारतीयांनी त्याला त्यावेळेला दाखवले, की त्याच्या नावाने केलेली शहरं पण ठेवली गेली नाही ह्या रीतीने. नाहीतर आम्ही लोक महाबळेश्वरला काय म्हणतो, मालकम नावाचा कोणीतरी ब्रिटिश अधिकारी होता, त्यांनी पेठ वसवली, मग त्याचं महत्व आहे मालकम पेठ. तो आर्थर कुठेतरी जाऊन बसायचा, आर्थर सीट पॉइंट. तुम्ही जाऊन बघा, आमची नावं बदलली. मढी महल हे त्याचं नाव होतं, आर्थर सीट पॉइंट. डोमेश्वर या नावाची जागा आहे महाबळेश्वरला. लॉडविक पॉइंट का? तर तो लॉडविक साहेब तिथं जाऊन बसायचा. तर या रीतीने आम्ही ती नावं आजही प्राणपणाने जपतो. पण त्यावेळचे भारतीय खरंच चांगले होते. त्यावेळेला ते लोक म्हणायचे न वदेत यावनी भाषा, म्हणजे यवनांच्या भाषा बोलायच्या नाहीत. ह्या पद्धतीमध्ये ग्रीकांच्या ह्या स्वारीचं आपण नामोनिशाण मिटवलं. हे कसं हे आपण पुढच्या व्याख्यानात बघूया.